ब्लड कॅन्सरच्या रुग्णांना सर्वोत्तम कॅन्सर उपचार देण्यासाठी इंद्रनगर नाशिक येथील अशोका मेडिकल हॉस्पिटलने रुग्णांसाठी रक्ताच्या संबंधित कर्करोग आणि त्यावरील उपचार यासह नवीन अत्याधुनिक रक्त कर्करोग निदान व उपचार सेवा सुरू केलेल्या आहेत. याबाबत पत्रकार परिषदेत पत्रकाराशी संवाद साधताना रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर निलेश वासेकर, रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर सुदर्शन पंडित यांनी माहिती दिली. सध्या मी अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये मागील 2 वर्षात आम्ही रक्तविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. तिथे मी हिमॅटोलॉजी डिपार्टमेंट विकसित केलं आहे. त्या हिमॅटोलॉजी डिपार्टमेंटमध्ये माझ्यासोबत डॉक्टर निलेश वासेकर आणि बाकी नर्सिंग टीम असे टोटल 10 जणांची टीम आहे. रक्तविकार तज्ज्ञ म्हणजे काय असतं तर रक्ताचे सर्व प्रकारचे विकार म्हणजे अॅनिमिया, थ्रोम्बोसायटोपिनिया व काही कॅन्सरचे विकार जसे लिम्फोमा, मायलोमा, ल्युकेमिया या प्रकारचे ट्रीटमेंट आम्ही करतो. काही काही ल्युकेमिया जे असतात, ब्लड कॅन्सर असतात, ते आपल्या किमोथेरपीची ट्रीटमेंट पण आपण इथे अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये करतो. जर समजा जर किमोथेरपीला काही काही विकार जुमानले नाही तर आपल्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावा लागतो. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांटही आपण अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये डेव्हलप केला आहे. मागील 2 वर्षात आपण 20 बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले आहेत. बोन मॅरो ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी हे जे कार्य जे आम्ही केलं आहे त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठीही मी तुमच्याशी संवाद साधत आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांट वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ऑटोलॉगस असतात, एलोजेनिक असतात, आणि त्यासाठी जी फायनान्शियल नीड पण असते त्यासाठी एनजीओचा सपोर्ट पण आपल्या अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये आहे. तर तुम्हाला हेच सांगू इच्छितो की जरी ब्लड कॅन्सर असेल, रक्ताचा कॅन्सर असेल किंवा रक्ताशी संबंधित काहीही आजार असेल तर घाबरून जाऊ नका. त्वरित तुम्ही रक्तविकार तज्ज्ञाचा सल्ला घ्या. आपल्याकडे सर्व सोयी सुविधा आपल्या शहरात इथे नाशिक शहरात अवेलेबल आहे. मागील 2 वर्षांमध्ये 20 बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं हे आपण ही अचीवमेंट सांगण्यासाठी आपण सगळे भेटलो होतो. आता डिपार्टमेंट जे आहे ते डेव्हलप केलेले आहे त्याच्यात आम्ही सगळी टीम आहे. मी आहे, डॉक्टर सुदर्शन पंडित आहे आणि आमच्यासोबत रेसिडेंट डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ असतो. अशा प्रकारे आपण हिमॅटोलॉजीचं फुल फ्लेज डिपार्टमेंट मेडिकल हॉस्पिटल इथे चालू केलेलं आहे आणि या पेशंट या हिमॅटोलॉजीच्या आजाराच्या पेशंट्सनी येऊन आमच्या इथे ट्रीटमेंट घ्यावी अशी आणि आपल्याकडे सोशल वर्करचा पण हेल्प भरपूर होतो. त्यामुळे गरीब पेशंट जरी असेल तरी त्यांनी येऊन आपल्या डिपार्टमेंटला ट्रीटमेंट घेऊ शकता. अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये आम्ही आमच्या डॉक्टरांच्या टीमद्वारे सर्व समावेशक प्रयत्नांमध्ये सर्वोत्कृष्ट रक्त कर्करोग प्रतिबंध निदान आणि उपचार प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. मुंबई नाका स्थित एका नामांकित हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद पार पडली. रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर निलेश वासेकर आणि डॉक्टर सुदर्शन पंडित यांनी उपस्थित पत्रकार व मान्यवरांचे आभार मानले. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.